नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी और निराधार निरीक्षित व्यक्ति विकास विभाग की ओर से दक्षिण नागपुर के चंदन नगर परिसर में जागतिक महिला दिन मनाया गया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में पूर्व नगर सेवक गुड्डू तिवारी, कांग्रेस महिला शहर उपाध्यक्ष नलिनी करंगले और नंदना मेश्राम उपस्थित हुए थे। सर्वप्रथम सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर असे जागोजागी असे प्रोग्राम आयोजित केलेले गेलेले आहे महिला दिनांचे, आणि एक 8 मार्च असा महिला दिन असतो। त्यानंतर अनेक दिवशी लोक 4-5 दिवस तरी हे सेलिब्रेशन करत असतात महिला दिन। पण मला तरी असं वाटते की 12 महिने महिला दिन असतो, तर माझा एक संदेश असतो महिलांना की महिलांपासूनच दिवस सुरू होते, आणि नेहमी महिलांना हेच म्हणेल मी की सक्षम बना, कारण कुठेतरी काहीतरी महिलांचा विरोध करतात, तो विरोध बंद कुठेतरी बंद व्हायला पाहिजे। कारण आज प्रत्येक स्त्री पुरुष समानता सगळ्या ठिकाणी झालेली आहे, सगळेजण सोबतीने चालतात आहे, आणि कुठेतरी कुठे कमी पड महिला कमी पडतात, कुठे पुरुष कमी पडतात, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होत असतात। पण या प्रॉब्लेममधून बाहेर पडायसाठी अनेक भाषणं किंवा असे काही कार्यशाळा ज्या असतात तिथे महिलांनी आवर्जून अटेंड करायला पाहिजे, आणि असे प्रोग्राम व्हायला पाहिजे। आणि महिला दिनानिमित्त आज जो इथे मोठा प्रोग्राम आयोजित केला आहे, तिथे सगळ्या महिला ज्या आहेत जमलेल्या आहेत, तर त्यांच्या कुठेतरी भाषण देतात आहे, कोणी कोणी सुप्त गुणांना त्यांच्या वाव मिळत आहे, कुठेतरी त्यांचे गुण बाहेर येतात आहे। आणि असे कार्यक्रम झाले तर कदाचित महिला समाजात अग्रेसर होऊन पुढे येऊन चांगले कार्य करतील। आणि मी परत एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि लढकी हो लढ सकती हो हा नारा जो आहे प्रियंका गांधींनी दिलेला, तो पण अगदी आहे। आणि प्रत्येक स्त्रीने एक लढायची एक शक्ती ठेवायची आहे, आपल्यावर जो अन्याय अत्याचार होत असेल ती शक्ती आपण कुठेतरी समाजकार्य करता करता सगळ्यांना मार्गदर्शन करून ती शक्ती पण आपण त्यांना देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया। आणि या महिला दिनाच्या परत सगळ्यांना महिलांना खूप खूप शुभेच्छा। माझं नाव सौरुंदा विकास ठाकरे आणि OBC महिला महासंघ अध्यक्ष आहे। 8 मार्च महिला दिन होता आहे और आज 10 तारीख की जो है आज महात्मा ज्योतिबा फुले के नीचे सावित्रीबाई फुले इनका श्रद्धांजलि का जो कार्यक्रम था वो भी कार्यक्रम हम लोग ने एक साथ लिया हुआ है। महिला है कितनी भी आगे बढ़ेगी तो भी लोगों का देखने का नजीरा नहीं बदलता है, इसी के चक्कर में हम लोग ने आज महिला दिवस का कार्यक्रम रखा है। और इसमें कार्यक्रम में हम लोग ने जो महिला है डॉक्टर्स है या जो महिलाएँ आगे बढ़ चुकी है सफाई कर्मचारी, इनका हम लोग ने स्वागत भी रखा है। और इस कार्यक्रम में वंदना मेश्राम आयोजक है और उनके साथ मिलकर हम लोग हर प्रकार के एक एक कार्यक्रम करते हैं। कड़ंगाटाई है, मंडराटाई है, बुंदाटाई थी, ये सब लोग मिलकर यहाँ एक कार्यक्रम लिया गया है। महिलाओं के बारे में एक ही बात कहना चाहूँगा कि आज जो लोगों के मन में आता है कि भैया किसी के घर 2 बच्चियाँ हो जाती है या 1 बच्चिया हो जाती है, तो उसके पुराने लोग आज भी कहना चाहते कि उसको पीढ़ी चढ़ाने के लिए कोई ना कोई लड़का होना चाहिए। लेकिन मैं नहीं चाहता हूँ कि पीढ़ी चढ़ाने के लड़का, आज लड़का और लड़की में फ़र्क क्या है, दोनों हाथों में दम उतना ही होता है। जितना ये भी हाथ आप कट जाएगा तो लोग अपंग कहलाऊंगे, ये भी हाथ कहलाएगा तो कट अपंग कहलाएंगे। तो मैं यही महिलाओं को और सभी लोगों को अपने तरफ से आज महिला दिन के उपलक्ष्य में कहना चाहता हूँ कि लड़का और लड़की में भेदभाव ना करें, लड़की के दीपक जलाने के लड़की बहुत ज़रूरी होती है। मैं नलिनी करंगले, नागपुर शहर उपाध्यक्ष। मैं तुम्हाला एकच मेसेज देईन की 2 डोळे एक समान, मुलापेक्षा मुलगी महान। ओके, माझं नाव वैभवी वाघमारे आहे आणि आज तुम्ही बघतात RK ग्रुप म्हणून त्यांनी आयोजित केला होता प्रोग्राम। मी आज इथे अँकर म्हणून उपस्थित होते आणि सगळ्या महिलांनी खूप जास्त एन्जॉय केला प्रोग्राम। गेस्ट तर अनिता मॅम म्हणून आल्या होत्या आणि रंजना मॅडम आयोजक होत्या। आणि मी मॅसेज तर असा देऊ शकते की सगळ्या म्हणजे माझ्या इच्छा मुलींनी तरी करिअरला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये राहायला पाहिजे आणि ज्या काही छोट्या छोट्या हॉबीज आहे वगैरे त्या दडवून नाही ठेवला पाहिजे। मी आजचं पर्सनल माझा एक्सपिरियन्स सांगते, मी म्हणजे ॲज अ अँकर म्हणून छोटे मोठे प्रोग्राम्स अटेंड करते। माझं नाव वैभवी वाघमारे आहे आणि मी आज इथे ॲज अ अँकर म्हणून आली होती। मी अपेक्षित नव्हतं केलं आणि आज सगळ्यांनी मिळून मला इथे एक बेस्ट अँकर म्हणून घोषित केलं महिला दिवस म्हणून, आणि आता मी एक प्रोफेशनल अँकर झाली आहे। सो हॉबीज पण कधी कधी कामी येतात, सो ते त्याचा उपयोग करायला पाहिजे।